आतापर्यंत वाटत होत की आपल्याला पाणी मिळतंय आपल्यावर काय त्या बीटवाले उपकार अजिबात नाही कोणाचे उपकार नाही असो. मीटिंग मध्ये लय धारेवर धरलं ना आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला धारेवर धरा. जायकवाडी सिंचन योजना प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या तक्रारी समजून घेण्यासाठी जायकवाडी प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी पांडोळे यांनी काल पुन्हा भालगाव व गोदेगाव येथील शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर झालेल्या बैठकीत समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ करणसिंह घुले यांनी पुराव्यासहित शेतकऱ्यांच्या अडचणी व तक्रारींचा पाडाच वाचल्याने अधिकारी व कर्मचारी यांची चांगलीच तारांबळ झालेली बघायला मिळाली. यावेळी बोलताना डॉक्टर घुले म्हणाले की नवीन पाणी परवानगीसाठी असंख्य शेतकऱ्यांकडून 10,000 रुपये घेण्यात आले. अनेक शेतकऱ्यांना पैसे भरल्याच्या पावत्या दिल्या गेल्या नाहीत. साखर कारखान्याकडून पाणीपट्टी कापल्या गेलेल्या रकमेच्या पावत्या देखील दिल्या नाहीत. गोदेगावमध्ये 338 शेतकऱ्यांकडून रोख रुपये घेतले गे त्या शेतकऱ्यांना पावत्या दिलेल्या नाहीत. पाझरपट्टी शासनाने काही वर्षासाठी बंद केली आहे, तरीही अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून पाझरपट्टीच्या नावाखाली पैसे उकळले. या प्रकारे होणारी शेतकऱ्यांची लूट थांबवून कारखान्याकडून व रोख घेतलेल्या पैशांच्या पावत्या लवकरात लवकर शेतकऱ्यांना द्याव्यात, अन्यथा अधिकाऱ्यांना गावबंदी करणार असल्याचे घुले यावेळी म्हणाले. यावेळी छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष राहुल चिंदे, जगन्नाथ कोरडे, भानुदास मते, निजाम शेख, राजेंद्र गोलांडे, रामेश्वर तनपुरे, रामेश्वर कोरडे, बाळकृष्ण भागवत, प्रशांत तनपुरे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते. आम्ही नेवासकर न्यूजसाठी सहसंपादक अभिषेक गाडेकर, सहप्रतिनिधी राहुल चिंदे, भालगाव. परवानगी असो बाबासाहेब, नाहीतर नसो. पाणी उपलायचा हक्क शेतकऱ्याचा आहे. त्यांचं म्हणणं आहे मुबलक पाणी असेल, शब्दाचा खेळपा, मुबलक पाणी असेल तर आपण परवाना नसलेल्या शेतकऱ्यांना पाणी उचलू देतो आणि त्यांच्याकडून 1.5 आकारणी घेतो. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. आता परवाना असलेल्या शेतकऱ्यांचं ज्या वेळेला पाणी नसतं त्यावेळेला किंवा पीक वाढत असतं त्यावेळेस पाणी देण्याचा मुद्दे कोण पाहिजे मग पाणीपट्टी जायकवाडी घेते का नाही. मग सेकंड प्रायोरिटी कोणाला आहे? शेतकऱ्याला. शेतकरी सेकंड प्रायोरिटी यांनी कधी हे केली? तुम्ही म्हणता आम्ही सगळं वर्चस्व पाठवू. आता सिंचनाची जबाबदारी म्हणजे आपल्या ऑफिस कडं नेमकी काय काय जबाबदारी असते हे फक्त शेतकऱ्यांना. त्यावर सुद्धा तारीख असते. याला काय करणार तुम्ही सांगा? पैसे घ्यायचं काम होतं का? फक्त माझ्याजवळ पैसे दिले. 10-15 नाही आले तर पैसे घेत काम होत नाही. दोन पैसे घेतलेले असतील तरी जाऊ ते पाडायचं काम होत नाही. तुम्ही म्हणलं या सोमवार का चालू का? सुट्टी असेल तर 1-2 दिवस चालू शकतो. तुम्ही म्हणले मार्च मध्ये दिले. आपला नियम असा आहे 3 वर्किंग डे मध्ये पैसे भरले पाहिजे, पावती तयार झाली पाहिजे. आता तुम्ही 3 महिने ते पैसे का ठेवले? त्यांनी डॉक्युमेंट न दिल्यामुळे. बरं बरं, त्यांनी डॉक्युमेंट नाही दिले. तुम्ही त्यांना 14 दिवशी पैसे परत का नाही घेऊन दिले? 8 दिवसांनी येतो. पैसे घेतले सिद्ध झालं नाही. पैसे देऊ नये जर नाकारत असतील तर मी तुम्हाला सांगतो, अगदी जबाबदारी सांगतो, या भागात जायकवाडीचा गोदेगावमध्ये जायकवाडीचा माणूस फिरकून यायचा की नाही? दिनेश, जर जायकवाडीचा कुठलाही अधिकारी, कोणताही स्क्वॉड, कोणताही छपरी इथं आला आणि फिरकला, जबाबदारी पैसे घेतल्याची नाकारली तर आम्ही त्याला फिरकू देणार नाही, हे लक्षात ठेवा. मीटिंग मध्ये लय धारेवर धरलं ना आपल्याला, आता प्रत्येक शेतकऱ्याला धारेवर धरा. असं होण्याची शक्यता नाकारता येत. ऐका 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 ऐका, होणार नाही तिची तजवीज आम्ही करून ठेवतोय ना. हा, कारण
तुमच्या वेट धारकाने आमच्या सरपंचाला दबाव टाकला.